पालघर तालुक्यातील सफाळे येथे जनजागृती म्हणून राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात केली असून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना दंडात्मक कारवाई न करता सफाळे पोलिसांकडून गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार केला जात आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या 32व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियान हे सडक सुरक्षा जीवन रक्षा अभियान पालघर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत सफाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे व कर्मचारी यांच्या उपस्थितीत राबवण्यात येत आहे. भारतामध्ये दर 3.5 मिनिटाला एक अपघात होत असतो, त्यामुळे त्यासाठी कोट्यवधीचा खर्च होत असतो. त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पारगाव पोलीस चौकी, सफाळे इंद्रप्रस्थ, माकणे त्रिमूर्ती शाळा, राजगुरु, ह म पंडित विद्यालय सफाळे येथील 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. हेल्मेट वापरा, आयुष्य वाचवा, सीट बेल्ट वापरा, जीवन वाचवा, दारू पिऊन वाहन चालू नका, गाडी चालवताना मोबाईलवर फोनचा वापर करू नका, असे नियमांचे पालन करून सफाळे पोलीस ठाण्यामार्फत अभियान राबवण्यात येत आहे. तसेच केळवे रोड येथील रिक्षा चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या असून प्रवाशी भरून रिक्षा चालकांनी दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे पुढील काही महिन्यात अजून काही सफाळे पोलीस ठाण्यातून उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. आपला केंद्र शासन आणि राज्य शासन आयोजित 32वा राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2021 या अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळा पोलिसांच्या वतीने आपण रस्ता सुरक्षा अभियान 2021 राबवत आहोत. सदरचं अभियान हे 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी असं एक महिना चालणार आहे. त्या अंतर्गत विविध उपक्रम आपण आयोजित केलेले आहेत. त्या अनुषंगाने भारतामध्ये जवळजवळ दर 3.5 मिनिटाला एक मृत्यू हा रस्ते अपघातात होतो, कित्येक कोटीचं नुकसान होतं. त्या अनुषंगाने ते टाळण्यासाठी आपण एक नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी त्या अनुषंगाने आपण हे अभियान राबवत आहोत. ह्या अभियानांतर्गत आपण आज विविध उपक्रम सफाळे गावात तसेच सफाळा गावातील आसपासच्या परिसरातील गावामध्ये आपण उपक्रम घेतलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी पारगाव तसेच आज सफाळा येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्ताने आपण सर्व नागरिकांना आज त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता त्यांना एक गुलाब पुष्प देऊन त्यांनी सीट बेल्ट वापरावे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलं पाहिजे, दारू पिऊन गाडी चालवू नये, तसेच स्पीड लिमिट क्रॉस करू नये इत्यादी अनेक त्याबाबतीत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे. त्यांची त्याबाबत त्यांना जनजागृती करण्यात आली आहे त्यांच्या बाबतीमध्ये. तसेच यापूर्वी आपण माकणेतील शाळा त्रिमूर्ती शाळा येथे जाऊन 8वी ते 10वी शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या बाबतीतही कोणी अल्पवयीन मुलगा गाडी चालवणार नाही तसेच आपल्या नातेवाईकामध्ये पालकामध्ये हा मेसेज त्यांना देण्यासाठी सांगितलेला आहे की कोणीही विना परवाना गाडी चालवणार नाही, कोणीही त्यांच्या कुटुंबातला दारू पिऊन गाडी चालवणार नाही, अथवा कुठे जायचं असेल तर हेल्मेट हे कंपल्सरी वापरलं गेलं पाहिजे. तसंच केळवा तसेच सफाळा येथील रिक्षा चालक मालक ह्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत की कोणीही दारू पिऊन प्रवाशी वाहतूक करणार नाही, तसं कोणी आढळल्यास त्या ज्या कायदे आहेत त्या अनुषंगाने आपण त्याच्यावर दंडात्मक, तसेच काही दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास त्यांच्यावर जे कायद्याला अभिप्रेत आहेत ती कठोरातली कठोर अंमलबजावणी कायद्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत येत्या ह्याच्या अनुषंगाने. तसेच आम्ही येत्या काळामध्ये अनेक उपक्रम घेणारच आहोत, त्या अनुषंगाने आपण पुढं हे करत आहोत, कारवाई करत आहोत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात.